Hey, y'all, come look at this. नागपुरात बनत असलेल्या कलामाचा पूल कदाचित नवीन टेक्नॉलॉजीने तयार करण्यात आला असेल. ही टेक्नॉलॉजी जी आहे ती नितीन गडकरी साहेबांनी सांगितली असावी असं मला तरी वाटत आहे. नागपूरचे इंजिनियर यांनी साहेबांची नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला असावा. कदाचित आता तुम्ही म्हणाल की काय बोलत आहे, मला माहीत आहे माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, तर मग तुम्ही हा व्हिडिओ बघा. कदाचित नितीन गडकरी साहेबांनी ही टेक्नॉलॉजी सांगितली आहे, त्याचाच वापर या पुलाला बनवताना केला असावा असं तरी वाटत आहे. अभी एक बहुत अच्छी टेक्नॉलॉजी है, ये जो बड़े बड़े ब्रिजेस बनते हैं या यहाँ जो बीम डालते हैं हम लोग, उसमें लोहा डालने के बजाय स्टील फाइबर और कंक्रीट में डालकर प्रीकास्ट करके डालेंगे तो कॉस्ट सेविंग होती 30%. तो मैंने हमारे सब इंजीनियर को बुलाया और मैंने कहा ये अगर मजबूत है तो 30% आप करोड़ों रुपये के काम करें, ये क्यों नहीं सेव करते आप? नहीं, वो इसके ऊपर ये होगा वो होगा. मैंने बोला जो करना होगा वो. कितना मैंने आखिर में क्या कहा उनको, तुम सरकार में आए हो, तुमको रिसर्च करने के लिए टाइम नहीं, नई चीज को स्वीकारने की तैयारी नहीं, पुराने बाबा आजम के जमाने के कानून लगाए उस पर कायम बैठे हो, बदलने की इच्छा नहीं. क्योंकि बदलने के बाद अगर कुछ हुआ, अच्छा हुआ तो कोई कहता नहीं, बुरा हुआ तो जिम्मेदारी पकड़ो करके बोलता है, इसलिए आपको कुछ करना नहीं. तो रुको जरा, सबर करो. ऐकली की नाही टेक्नॉलॉजी नवीन? मी म्हणजे नितीन गडकरी साहेबांना विचारतो, का हो साहेब ही टेक्नॉलॉजी वापरायला लावली होती का तुम्ही नागपूरच्या पूलसाठी? जर तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरायला लावली असेल तर यानंतर बिलकुल लावू नका, नाही तर भकाभक जे आहे तुम्ही जे हजारो पूल बांधताय ते भकाभक तुटतील आणि लोक भकाभक मरतील. तर ही टेक्नॉलॉजी सध्या तरी वापरायला लावू नका. नागपुरात ब्रिजचा भाग पडला तर ही बातमी अख्ख्या भारतात गेली आणि भारतात गेल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर हे कळलीच असेल. आणि यानंतर मोदी साहेबांना लई वाईट वाटलं की नागपूरचा एक भाग जो आहे ब्रिजचा तो पडला, तर त्यांना लई वाईट वाटलं. ते काय म्हणतात पहा बरं. इतना बडा ब्रिज तूट गया, इतना बडा ब्रिज तूट गया. मोदीजींनी बोलले बरोबर आहे, पण मोदीजी लोक काय म्हणतात असे ब्रिज पडल्यानंतर, असे तुमचे विरोधक काय म्हणतात जेव्हा असे ब्रिज पडतात तेव्हा, सांगा तरी. तो क्या कहते हैं ये लोग? ये कहते हैं ये तो एक्ट ऑफ गॉड है. अहो मोदी जी, हा एक्ट ऑफ गॉड नाही आहे हो, हा एक्ट ऑफ NHAI आहे. एक्ट ऑफ गॉड नाही, ये तो एक्ट ऑफ फ्रॉड है. फ्रॉड. एक्ट ऑफ गॉड नाही, ये तो एक्ट ऑफ फ्रॉड है. फ्रॉड. आता केलं तुम्ही बरोबर स्वतःले, ऍक्ट ऑफ गॉड नाही आहे आणि ऍक्ट ऑफ NHAI असेल कदाचित, पण आता तुम्ही जे बोलले ना ऍक्ट ऑफ फ्रॉड, अगदी बरोबर बोलले मोदीजी, असंच आहे, ऍक्ट ऑफ फ्रॉडच आहे, म्हणून हा ब्रिज घप्पकन पडला. ऍक्ट ऑफ गॉड नाही, ये तो ऍक्ट ऑफ फ्रॉड है. फ्रॉड. आपण मोदीजी, आपण म्हटलं की ऍक्ट ऑफ फ्रॉड आहे, पण आपण असं 2014 ला या पुलाचं उद्घाटन केलं होतं, मग तुम्ही स्वतःच कामाला स्वतःच फ्रॉड म्हणता असं कसं? नितीनजी आणि मोदीजी, आता ब्रिज तर तुटलं, नुकसान तर झालंच, आता हा नुकसान भरायचा कसा? तर एक मस्त उपाय सांगू का तुम्हाला? तुम्ही एक काम करा, पेट्रोल डिझेल आणि सिलेंडरचे जे पैसे आहे ना ते थोडे आणखी वाढवून द्या, त्यांना काय होईल जे नुकसान झालं ना त्यासत निघून जाईल. तसंही तुम्ही लोकांच्या लईच लाल केली आहे, अजून थोडी होऊन जाईल तर काय होणार आहे, नाही का? मजा आया.